मम्मी नहीं बुलाया स्पीकर जास्त अक्कल बाजू नकोस चल
माती बोलतोय भडव्या गावाले रे सरणाला जायला उठ भडव्याला जायला लागले नको मला फाटला माझ्याकडे भडव्यानो अण्णा आमचे साम सगळं शिव थांबा बघतो तुमच्या मायला प्रत्येक गोष्टी डोक्यात राह धरून घ्यायला हवी का परवा मी गोळ लागून मेले असते मेली तर नाहीस ना मायला घरीच्या वाचला सांगा आवडला खाटली साल्याची खाटली शेपुटात आणि गोळीचा आवाज ऐकून वाचवा वाचवा ओरडा सुटला आणि एवढं होऊन सुद्धा आणि त्यांची चौकीली करायला गेले आत्ता रस्त्यात भेटले ए मोनिया मोनिया कशाला ते बिचाराला बिचारा मायला इथं आल्यापासून मला पनवती लागले ए पनवती इकडे इकडे अहो अण्णा सांगत होते माझ्या जन्माच्या आधी तू या वाड्यात कामाला होता मग या विहिरीत एकाला ढकलून मारलं आणि 14 वर्ष तुरुंगात गेलास अरे सुटल्यावर आणखी 12 वर्ष वनवण गेलीस मग परत आलास का अरे का आलास अरे विहिरीत ढकलून त्याला मारलंस तो कोण होता अरे का ठार मारलंस त्याला का बोल अरे बोल मोरू शरम नाही वाटत वडिलांसारख्या माणसाला एका मुक्या जीवाला त्रास देतो ना तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत ना तुझे वडील अन्ना देतील याला जर यापुढे त्रास दिला तर त्या विहिरीवर डोकावतून मी जीव देईन धोका कशासाठी काय झालं
त्या बातमीचा खरेपणा पसरवण्यासाठी निघून आम्ही पंचायतीत पाठवलंय. कदाचित अफवाच आहे ती. अफवा कसली? अण्णा असं कोणत बोलू नका. काय ते दिगू आल्यावर सांगतो. अण्णा अण्णा या हे बघ मोरू, तुझ्या या उतावळे मनाला जरा आवर घाल. तुझं हे अति होत चाललंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दैवगती सदैव आपल्याला साथ देत नाही, आज तुला साथ देते. म्हणून तू लोकांना मस्तीत पायदळ तुडवतोय. उद्या तेच लोक तुला पायदळ तुडवले मागे पुढे वाढव नाही. हे तुमचा महाभारत लहानपणापासून ऐकून ऐकून कानाचा भुक झालाय माझ्या. या आईला काय झालं विचारतोय तर मला चुकलेच करते. ओ पायदळ तुडवते मोरू. दत्त 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 आला. ये दत्त ये. अण्णा अण्णा अपाळच फाटलं. बातमी खरी आहे खरी. अरे देवा, म्हणजे खरंच महात्मा गांधींचा खून झाला? हत्या झाली का? अरे देवा, करणार नक्की ब्राह्मण होता. होय नथुराम गोडसे. कोण आहे मातेभिरू? नथुराम गोडसे मातेभिरू नाही. अण्णा, मी रत्नागिरीला सुरेशला भेटायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांचं व्याख्यान ऐकलं. ओ गांधींमुळे पाकिस्तान